पाथडी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात आज सर्व तालुक्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी परिवार संवाद यात्रेचे आयोजन सुरू आहे. पाथडी तालुक्यात पक्षाला उज्ज्वल भवितव्य असून ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी आगामी सर्व निवडणुकांत संघटनेची शक्ती दाखवून पक्षाला यश मिळवून द्यावे असे आवाहन परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य सुरेंद्र रोडगे यांनी केले. पाथडी येथील संस्कार भवन सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोर्डे होते तर तालुका उपाध्यक्ष दिगंबर गाडे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा व नगरसेविका सविता भापकर, शहर अध्यक्ष योगेश रासने, देवा पवार, अल्पसंख्याक आघाडीचे शहर अध्यक्ष अक्रम आतार, सागर इधाटे, चंद्रकांत भापकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक दिगंबर गाडे यांनी केले. सूत्रसंचलन शिवाजी मरकड यांनी केले तर आभार विद्यार्थी आघाडीचे शहर अध्यक्ष शुभम वाघमारे यांनी केले. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.